आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर, कोळंबी प्रकल्प उपयोगी, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणातर्फे प्रशिक्षण. शिरोळ तालुक्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर बनलाय. क्षारपड जमिनीत कोळंबी प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना, विशेषतः युवकांना आणि महिलांना स्वयंरोजगाराची चांगली संधी आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणातर्फे गोड्या पाण्यातील कोळंबी प्रकल्पाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि गोड्या पाण्यातील पहिले कोळंबी प्रकल्प अरुण आलासे यांनी पत्रकार बैठकीत दिली. दरम्यान नृसिंहवाडी येथील जगदाळे कॉलेज येथे कोळंबी प्रकल्प संदर्भात 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. अधिक माहिती देताना आलासे म्हणाले, शिरोळ तालुक्यात 1000 हेक्टर शेती क्षारपड बनली आहे. ही शेती उत्पादनाखाली आणण्यासाठी एकमेव कोळंबी प्रकल्प फायदेशीर ठरू शकतो. युवकांनी हा प्रकल्प मनावर घेतल्यास आणि जिद्द चिकाटीने या व्यवसायात उतरल्यास केवळ 10 गुंठे क्षेत्रात वर्षाला हमखास 1 लाख रुपये उत्पन्न मिळते. केंद्र शासन पुरस्कृत सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणामार्फत शिरोळ तालुक्यातील आकीवाट येथे भारतातील पहिला गोड्या पाण्यातील कोळंबी प्रकल्प यशस्वी झालाय. या यशस्वी प्रकल्पाची दखल घेऊन शासनाने शिरोळ तालुक्यात क्षारपड जमिनीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने भारतातील पहिले कोळंबी शेतीचे क्लस्टर करण्याचा सर्वे सुरू केलाय. त्यामुळे या योजनेअंतर्गत कोळंबी प्रकल्प उभारणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व पायाभूत सुविधा मिळणार आहेत. त्यासाठी या प्रकल्पाचे प्रशिक्षण घेणाऱ्या शेतकरी युवकांनी कुरुंदवाड अर्बन बँकेशी संपर्क साधून प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंद करण्याचे आवाहन चेअरमन अरुण आलासे यांनी केले. यावेळी पत्रकार बैठकीत बँकेचे उपाध्यक्ष महादेव धनवडे, संचालक प्रदीप पाटील, इकबाल पटवेगार, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे आदी उपस्थित होते.